ज्यांचं काम बोलतं त्यांना अधिक बोलण्याची गरज नसते. ज्यांच्या प्रत्येक पावलात विश्वास असतो, विकासाचा नवा ध्यास असतो, त्यांना कोणाच्याही कोणत्याही सर्टिफिकेटची कधीच गरज भासत नाही. याच वैचारिक दिशेनं कोकणच्या परिवर्तनासाठी अखंडितपणे कार्यरत असणारे एकमेव युवा नेते म्हणजेच भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार माननीय श्रीयुत निलेशजी नारायणराव राणे, ज्यांच्या नावात सुद्धा दम आहे आणि कामात सुद्धा दम आहे. जय पराजय याच्याही पलीकडे जाऊन जे कोकणच्या विकासासाठी अविरत झटतात असे एकमेव नेते म्हणजेच निलेशजी राणे. प्रशस्त समुद्र किनारा लाभलेला, पश्चिम घाटात विखुरलेला, डोंगर दऱ्यांनी वेढलेला आणि झाडीवेलेंनी मढवलेल्या कोकणचा सर्वांगीण विकास करणं हे खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याची धमक आणि ताकद ज्या नेत्यांमध्ये आहे त्यात अग्रक्रमानं नाव घ्यावं लागतं ते निलेशजी राणे यांचं. फायर ब्रँड नेते, युवा हृदय सम्राट, भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सच्चिदानंद उर्फ संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी नगर परिषद तथा भाजप जिल्हा प्रवक्ते. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विशाल परब, उद्योजक तथा युवा नेते, भारतीय जनता पार्टी. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुधीर आडिवरेकर, आरोग्य आणि क्रीडा सभापती, नगरसेवक, सावंतवाडी नगर परिषद. हेच नेतृत्व या कोकणचा कायापालट करण्याची धमक दाखवू शकतं. याला कारण सुद्धा तसंच आहे. या नेतृत्वाला अगदी लहानपणापासून मार्गदर्शन लाभलंय ते माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेबांचं. राजकारणातला अभ्यास, चिवटपणा, विकासाचा ध्यास, अखंडितपणे प्रयत्न आणि सत्तेपलीकडचं समाजकारण कसं करायचं याचे धडे निलेशजींनी राणे साहेबांकडूनच घेतले. राजकारण आणि समाजकारणात वाटचाल करत असताना त्यांनी अगदी सुरुवातीलाच आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. कोकणातल्या गावागावात, वाडी वस्तीवर आपल्या विचारांचे कार्यकर्ते तयार केले, त्यांचं संघटन केलं. निलेशजींच्या या कार्याचा आणि विचारांचा झंझावात इतका वादळी आहे की राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात त्यांचे चाहते तयार झालेत. या माध्यमातून एक मोठं युवा संघटन तयार झालं. या युवा शक्तीला एक वेगळा विचार, एक वेगळी दिशा देण्याचं मोठं कार्य निलेशजींनी केलंय. आजसुद्धा हे मजबूत संघटन एका विधायक विकासाच्या वाटेवर आपल्या ध्येयावर वाटचाल करतंय. नेतृत्व म्हणजेच निलेशजी राणे. म्हणूनच संपूर्ण राज्यातल्या युवकांचं मोठं संघटन ते बांधू शकले. अगदी गेला बाजार नाणार प्रकल्प विरोधी आंदोलन असो अथवा मालवणचं पारंपरिक मच्छीमार आंदोलन, निलेशजी राणे यांनी या दोन्ही लढ्यांचं समर्थ नेतृत्व केलं होतं. त्यातूनच निलेश राणे यांच्या नेतृत्वाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. अहो एवढंच कशाला, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले होते. पण हिंमत असेल तर अडवून दाखवाच, शिवजयंती सिंधुदुर्ग किल्ल्यावरच करणार असं सरकारला थेट आव्हान देऊन निलेशजी राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वाजत गाजत जाऊन छत्रपतींना अभिवादन केलं. हे फक्त आणि फक्त निलेशजी राणेच करू जाणोत. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष गावस, कट्टर राणे समर्थक.
भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते, बीकॉम LLB, ॲडव्होकेट सौ अनघा अनिल निरवडेकर। भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रुपेश कानडे, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, कुडाळ मंडळ अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्पू तवटे, अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा ओरोस मंडळ अध्यक्ष। माजी खासदार आणि युवा नेते निलेश जी राणे यांच्या समोर कोकणच्या विकासाचं एक प्रगत असं चित्र आहे। इथल्या युवक युवतींना सर्वप्रथम कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणं, प्रत्येकाच्या हाताला काम देणं याला त्यांनी प्राधान्य दिलंय। याबरोबरच फॉरेनच्या धर्तीवर कोकणचा पर्यटन विकास करणं यासाठी सुद्धा त्यांचे अखंडित प्रयत्न सुरू आहेत। पर्यटन आणि रोजगार निर्मितीबरोबरच कोकणवासियांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा निलेश जी राणे अत्यंत दक्ष आहेत। गावोगावचे रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आरोग्य सेवा असेल, या सर्वच बाबतीत निलेशजींचं कार्य लक्षवेधी आहे। कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचं नेमकं व्हिजन असलेला एकमेव नेता म्हणून आज निलेशजी राणे यांची ओळख आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ओळख त्यांनी स्वतः अविरत कष्टानं निर्माण केली आहे। निलेशजींच्या संपूर्ण वाटचालीत जसं त्यांना राणे साहेबांचं मार्गदर्शन मिळतं, बंधू आमदार नितेशजी राणे यांची भक्कम साथ मिळते, त्याचबरोबर सर्वात मोठा पाठिंबा मिळतो तो त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांचा। रत्नागिरीसारखा दुर्गम गावांचा परिसर असो किंवा सिंधुदुर्गसारखा वाड्या वस्त्यांचा परिसर, प्रत्येक ठिकाणी निलेशजींनी आपल्या कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं निर्माण केलंय की त्यामुळे कोणत्याही विधायक कार्याला ही युवा शक्ती यशस्वी आकार देते। वाडी वस्तीवरचे मूलभूत सुविधांचे प्रश्न असोत किंवा नागरिकांच्या काही मूलभूत सुविधा असोत, निलेशजी कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी पोहोचतात आणि ती समस्या दूर करतात। आजकालच्या नेत्यांमध्ये खूप अभावानं आढळणारा हा मोठा गुण निलेशजी राणे यांच्याकडे आहे, त्यामुळेच आज ते जनमानसात लोकप्रिय असलेले नेते आहेत। भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गुरुदास मटकर, भाजप शहर मंडल उपाध्यक्ष, माजी नगरसेवक। भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक धोंडी चिंदरकर, भाजपा तालुकाध्यक्ष, मालवण। भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री आशिष हडकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष। देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, या कवितेच्या ओळी खरंच बरंच काही सांगून जातात। निलेशजी राणे यांच्या जीवनात सुद्धा या शब्दांना खूप मोठा अर्थ प्राप्त झालाय। निलेशजी राणे यांनी जसा समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा एक आदर्श निर्माण केलाय, तोच आदर्श आज त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर सुद्धा आहे। त्याचमुळं एका निकोप समाजाची, तसंच आदर्श समाजाची आणि त्याचबरोबर आदर्श युवा संघटन उभा करणारे निलेशजी राणे कोकणवासियांसाठी खरंच एक आयडॉल आहेत। खडतर स्थितीतून अनेक मोठ्या उपक्रमांना आकार देणाऱ्या निलेशजी राणे यांचं कार्य खरंच कोकणच्या समृद्धीसाठी आश्वासक आहे। प्रत्येक पाऊल पुढे टाकणाऱ्या निलेशजींचा भविष्यकाळ तर उज्ज्वल आहेच, पण त्याचबरोबर एका प्रगतशील कोकणचा भाग्योदय हा त्यांच्याच प्रयत्नातून होतोय। निलेशजींच्या या भरीव कार्याची दखल भाजपच्या पक्ष नेतृत्वानं घेतली नसती तरच नवल। पक्ष नेतृत्वानं अलीकडेच
त्यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी निवड केली। ही निवड किती योग्य आहे हे निलेशजींचं त्यानंतर राज्यभरात झालेल्या स्वागतानं दाखवून दिलं। कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा। कोकणचे युवराज निलेशजी राणे यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडून हृदयापासून शुभेच्छा।